शंभर लोकांनी शंभर प्लस लोकांनी प्रवेश केलेला आहे माझ गेल्या आठवड्यापासूनच माझं नियोजन चाललं होतं की आत्ता ज्या लोकांनी प्रवेश केलेला आहे म्हणजे हा शंभरामधले पंचवीस टक्केच लोक आहेत अजून खूप लोकांनी प्रवेश करायचा पुढच्या आठवड्यात अजून एक प्रवेश आहे तर आज आमचे नाना बा भा, बाहेरगावी असल्यामुळं आम्हाला नाना इथं उपस्थित राहिलेल्या नाही आहेत पण पुढच्या जे काय तुम पुढच्या वेळेस जे काय आमचं प्रवेश होईल त्याच नाना उपस्थित राहील मनसेला धक्का आहे का नाही ते काय मी सांगू शकत नाही आहे पण एकच सांगतो ही जे लोकं आलेली आहेत ना ही बाळासाहेबांच्या विचारांना प्रेरणित होऊन ही लोकं बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये आलेली आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याच माध्यमातून मी काही गोष्टी ऐकल्या होत्या की निलेश माझेरी प्रवेश करतो पण ती लोकं कुठे आहेत मी मागा पक्षाचं नाव घेत नाही ना पण मी मा मागच्या ज्या पक्षात होतो त्यावेळेस पण मी एवढ्या लोकांचा प्रवेश करून घेतला आणि तुमच्या माध्यमातूनच काही नेत्यांनी सांगितलं की एवढी लोकं कुठं आहेत मग आता त्यांना हे दाखवा हा जो प्रवेश करतो ना हा निलेश माजिरे करतो आणि ही सर्व जे जे चांगले विचार आहेत ना ती घेऊन ही लोक पक्षामध्ये आलेली आहेत आता तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आता हा मनसेचा इकडे पुढे बघा हा भोर तालुक्याचा उपाध्यक्ष होता अजून कुठे आपले हे आपले सगळे मनसेचे पदाधिकारी होते आज यांना माझ्याबरोबर येऊशी वाटलं हे आले अजूनही काही लोक इच्छुक आहेत आणि ती पण पुढच्या आठवड्यात येणार माझ्या बाबतीत जे काय घडलं ते पूर्ण महाराष्ट्राने आहे आज मी जे कामं केलेली आहेत गरिबांसाठी केलेली आहेत काही लोकांना पटली नसेल काही लोकांना वाटलं असेल की निलेश माझ्या आल्यामुळे आपल्याला कुठेतरी त्रास होईल नंतर त्यामुळे हे सगळ्या कोडगिरी चालू होत्या आता काय नाव घ्यायचो तो विषय संपला माझ्यासाठी तो पक्षही संपला माझ्यासाठी नाही मी तो विषय घेतला ना मी मागं बोललो ना की वसंत मोरेचं वसंत मोरे स्टेटमेंट दिलं होतं की निलेश ना आमचा काही संबंध नाही मी बोललो होतो ना वसंत मोरेला जर माझी गरज नसेल तर मलाही वसंत मोरेची गरज नाहीये हे मी जाहीरपणे बोललेलो आहे मी आता माझं लक्ष एकच आहे की पुणे शहरात आणि पुणे जिल्ह्यात कारण तर मी एकनाथ साहेब एकनाथजी साहेबांना शब्द दिलेला आहे की पुणे जिल्ह्यात आपली बाळासाहेबांची शिवसेना कशी वाढेल ह्याच्याकडे माझं लक्ष आहे त्यामुळं कोण काय बोलतं आहे ह्याच्याशी माझं लक्ष नाही आहे कोणता पक्ष माझ्याबद्दल टीका करतं आहे ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही आहे पण तुमच्या माध्यमातून एवढंच सांगतो विरोध हा विचारांचा करा उगाच फेसबुकला येऊन काहीतरी कमेंट करायची काहीतरी टोमणे मारायचे काहीतरी ट्रोल करायचं तर हे चुकीच्या पद्धतीने ह्या गोष्टी चाललेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्र बघतं आहे मी जे कामं केले ती बघितलेली आहे लोकांनी दुखरच केलं पाहिजे होतं ना हे हे जे चाललंय सगळं तुम्ही सोशल मीडियावर बोलू नका तर हे अगोदरच झालं पाहिजे होतं आत्ताच काय झालं बरं बरं वसंत मोरे असं सोशल मीडियावर काय चांग बोलत होते त्यांचं ते कामाचंच बोलत होते ना आणि त्यांना जो त्रास झाला ते बोललेले आहेत तो अंतर्गत त्यांचा प्रश्न झाला तो याबरोबर त्यावर मी काय बोलणार ना आता राहिले नाही आता काय होतं माहिती आहे का साहेब तुम्हाला सांगतो की वसंत मोरेंनी संबंध तोडलेत मी नाही तोडले वसंत मोरेचं पहिलं स्टेटमेंट आलेलं आहे की जोपर्यंत निलेश माझे पक्षात होता तोपर्यंत तो माझा मित्र होता आता तो पक्षात नाही आहे त्याचा माझा संबंध नाही आहे पण मी पण तेच सांगतो मी त्या पक्षात नाही आहे त्यामुळे वसंत मोरेचा माझा संबंध नाही आहे तो विषयच माझ्यासाठी बाजूला झालेला आहे